बाल मित्रांनो, वेलकम बैक टू आवर फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स। चैप्टर इज थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मैटर एंड बेटा इनटू दैट वी आर गोइंग टू लर्न। दिस इज आवर सेकंड वीडियो ऑन दैट। फर्स्ट वन वाज अबाउट द टेम्परेचर कन्वर्जेंस। नाउ इन दिस सेकंड वीडियो वी आर गोइंग टू लर्न अबाउट थर्मल एक्सपान्शन। ह्या चैप्टर मध्ये आपल्याला एक्सपान्शन शिकायचे आहे आता। विच मीन्स व्हॉट बेटा, उन्हाळ्याचे दिवस असतात, आपण कसं झोपतो, हात पाय ताणून झोपतो एकदम, का गर्मी होते, बिकॉज ऑफ हीट वी अँड मॉलिक्युल्स इन साइड अवर बॉडी वॉन्ट टू टेंड, ठीक आहे ना। थंडी असेल तर काय होतं, थंडी वाजते मग आपण एकदम सिकडू करके असं झोपतो, है की नाही, एकदम आकसून झोपतो आपण अंगावर घेऊन, नाही का, आकुंचन पावणे, उन्हाळ्याच्या दिवसात प्रसरण पावणे। सो बेटा, दॅट टाईप ऑफ एक्सपान्शन वी हॅव टू स्टडी। सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ थर्मल एक्सपान्शन? थर्मल म्हणजे हीट, थर्मल म्हणजे हीट, एक्सपान्शन ड्यू टू हीट, ओके, इन्क्रीज इन द डायमेन्शन्स ऑफ बॉडी ड्यू टू इन्क्रीज इन द टेम्परेचर। बॉडीचे डायमेन्शन्स वाढणे टेम्परेचर वाढल्यामुळे। तर तीन प्रकारचे एक्सपान्शन्स आहेत बेटा, प्रॅक्टिकली यू कॅन सी, लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन अँड व्हॉल्यूम एक्सपान्शन। बेटा लिनियर मीन्स इन 1D, एरियल मीन्स इन 2D, व्हॉल्यूम मीन्स इन 3D, है कि नहीं। एक डायमेंशन वाला ऑब्जेक्ट एरियल मीन्स 2D एंड व्हॉल्यूम मीन्स 3D बॉडी। एखादा रॉड घेतला बेटा मी, काय घेतलं, एखादा एखादी वायर घेतली, एखादा रॉड घेतला, एखादी स्ट्रिंग घेतली, एका डायमेन्शन वाली, बरं का, एका डायमेन्शन ची गरज आहे अशी एखादी स्ट्रिंग घेतली आणि हीट दिली, तिला गरम केली, गरम केल्यावर वितळणार का नाही बेटा? येस, वितळणार ना। एखादा लोखंडाचा रॉड घ्या, वितळतो का नाही बिकॉज ऑफ मोर हीट। तर अगोदरचं टेम्परेचर T1, नंतर T2 वाढवलं, काय होईल रे, इन्क्रीज इन द लेंथ। सर वडील अल्फा, अच्छा हे नंतर पाहू आपण, चला पुढे इथं पहा। एरियल मध्ये एखादा एरिया, एखादी प्लेट घेतली मी आता, काय घेतलं, प्लेट, मग तिचा एरिया असेल ना लेंथ इन टू ब्रीथ, स्क्वेअर प्लेट असेल तर साईड स्क्वेअर। सो एखादी प्लेट घेतली ऍट द टेम्परेचर T1 आणि तिला गरम केलं, गरम केल्यावर थोडीशी वितळणार ना, थोडीशी एक्सपांड होणार का नाही? येस, आय हॅव शोन एक्सपांडेड A2 हा एरिया ऍट द टेम्परेचर T2। समजा एखादा क्यूब घे, एखादा बर्फाचा गोळा घ्या, समोर ठेवला की काय होतं बेटा, उन्हात ठेवला का पटकन वितळतो का नाही? सो थोडस इमॅजिन कर, कुठला एखादा ऑब्जेक्ट घ्या आणि त्याला हीट द्या, तर तो एक्सपांड होईल का नाही? आय हॅव ट्राईड टू शो, हे बघा आतला हा बाहेरचा, गेटिंग, आतला व्हॉल्यूम V1 ऍट द टेम्परेचर T1, बाहेरचा मोठ्याचा व्हॉल्यूम V2 ऍट द टेम्परेचर T2। मग आता तिघांसाठी तीन कोएफिशिएंट बेटा, पहिल्यासाठी आहे अल्फा, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, काय फॉर्म्युला येतो, L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू T2 मायनस T1। वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहिण्याची इच्छा असेल तर तुम्ही असं लिहू शकता, कोएफिशिएंट ऑफ दिस लिनियर एक्सपान्शन इज डिफाइंड ऍज चेंज इन द लेंथ ऑफ द बॉडी पर युनिट ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी पर डिग्री राईज इन द टेम्परेचर। गेटिंग, यू कॅन राईट चेंज इन द लेंथ ऑफ द बॉडी पर युनिट ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी पर डिग्री राईज इन द टेम्परेचर। बॉडीमध्ये, बॉडीच्या लेंथ मध्ये होणारा चेंज पर युनिट ओरिजिनल लेंथ पर डिग्री राईज इन द टेम्परेचर। बेटा सेम इथं, इन्क्रीज इन द एरिया ऑफ द बॉडी पर युनिट ओरिजिनल एरिया पर डिग्री राईज इन द टेम्परेचर। सेम हिअर गॅमा, ठीक आहे ना, कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम किंवा क्युबिकल एक्सपान्शन, चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ द बॉडी पर डिग्री राईज इन द टेम्परेचर। एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि यांचं SI युनिट आणि डायमेन्शन लिहू आपण। बेटा तिघांच्याही बाबतीत एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर ते तिघही तुम्हाला जवळपास सेम दिसत आहेत, आपल्याला त्यांच्यामधलं रिलेशन सुद्धा पाहायचंय आणि प्रत्येकाचं SI युनिट आणि डायमेन्शन सुद्धा पाहायचंय, ओके, व्हेरी बेसिक थिंग। प्रत्येकामध्ये इफ यू ऑब्झर्व, वरती वरती बघ, चेंज इन द लेंथ आहे आणि खाली ओरिजिनल लेंथ आहे, तर बेटा मला सांग, लेंथ मीटर मध्ये असणार आहे आणि चेंज इन लेंथ सुद्धा मीटर मध्ये, समजा लेंथ सेंटीमीटर मध्ये, तर तिच्या मधला चेंज सुद्धा सेंटीमीटर मध्येच असेल ना, युनिट चेंज मध्ये थोडी बदलणार आहे। व्हिच मीन्स लेंथला लेंथ कॅन्सल होईल तर खाली राहील नुसतं टेम्परेचर, म्हणजे SI युनिट ऑफ अल्फा काय होईल रे बाळा, एक तर तुम्ही त्याला पर डिग्री सेल्सिअस असं लिहा किंवा पर डिग्री केल्विन असं लिहा किंवा डिग्री सेल्सिअस इनव्हर्स ऑर
डिग्री केल्विन इनवर्स आणि आपल्याला माहिती आपण कन्वर्ट करू शकतो. डिग्रीचे केल्विन करायचे 273 ऍड करा, केल्विनचे डिग्री करायचे 273 वजा करा. बेटा जसं याचा युनिट ऑफ अल्फा झालं, बर डायमेन्शन्स ऑफ अल्फा काय होतील बेटा? डायमेन्शन्स ऑफ अल्फा इज वॉज यस युनिट डायमेन्शन्स. बघ आता मला सांग या अल्फाचे डायमेन्शन्स. हे बघ, लेंथचा काही संबंध नाही, झिरो. मासचा काही संबंध नाही, टाइमचा नाही, मसर आहे कोणाचा, ओनली टेम्परेचर. सो केल्विन च्या डोक्यावर मायनस वन. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? मग आता बीटाच्या बाबतीत सुद्धा एस आय युनिट तेच, डायमेन्शन तेच. बघ ना, वरती एरियाला एरिया कॅन्सल, खाली फक्त टेम्परेचर राहील. आर एस वर नो बाळा, इथंही सेम स्टोरी, एस आय युनिट आणि डायमेन्शन मध्ये काही चेंज नाही. बघ ना, व्हॉल्यूमला व्हॉल्यूम कॅन्सल. सो या सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट सेम आहे. स्क्रीनशॉट घ्या. झालं. आता महत्वाचा मुद्दा, रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. कोणता पॉइंट आहे बेटा एक महत्वाचा? रिलेशन बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा. दिस रिलेशन यू हॅव टू रिमेंबर, अल्फा इज बीटा अपॉन टू, गॅमा अपॉन थ्री फॉर द न्यूमरिकल सॉल्विंग. नोबडी विल आस्क यू द प्रूफ. सो रिमेंबर दिस रिलेशनशिप, टेक द स्क्रीनशॉट. सो बाळा, फर्स्ट क्वेश्चन वी हॅव, लेंथ ऑफ रेल ऑन रेल्वे लाईन इज 25 मीटर. जो रेल आहे रेल्वे लाईनचा, बरं का, त्याची लेंथ दिली 25 मीटर ऍट 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअसला 25 आहे. मग आता मी असं लिहू का की बाबा ओरिजिनल लेंथ L1 25 मीटर आहे, किती टेम्परेचरला बेटा? 10 डिग्री सेल्सिअसला. सो T1 इज 10 डिग्री सेल्सिअस ड्युरिंग समर उन्हाळ्यात. मॅक्झिमम टेम्परेचर अटेंड इन द रिजन इज 50 डिग्री सेल्सिअस. उन्हाळ्यात टेम्परेचर वाढतं. सो 10 मॅक्झिमम किती झालं म्हणतात? 50. सो बाळा मी लिहू का, T2 इज 50 डिग्री सेल्सिअस. फाईंड मॅक्झिमम गॅप बिटवीन द रेल्स. रेल्स मधला मॅक्झिमम गॅप, तो जो गॅप आहे, उष्णतेने काय होणार? वितळणार, थोडासा वाढणार, राईट. सो मॅक्झिमम गॅप, गॅप काढ, म्हणजे बेटा गॅप काय असणार आहे? नवीन जी लेंथ आहे त्यातनं जुनी लेंथ वजा करावं लागेल ना बच्चा मला, विच मीन्स L2 मायनस L1 इज क्वेश्चन मार्क. हाच गॅप आहे ना, आहे का नाही? L2 मायनस L1. व्हॉट इज फॉर्म्युला अल्फा? त्याने दिलेलाच आहे बेटा. फॉर्म्युला इज चेंज L2 मायनस L1 भागिले ओरिजिनल इन टू चेंज इन द टेम्परेचर. फॉर्म्युला लिहिला, यस सर, ओके. मला काढायचं L2 मायनस L1. सो बालमित्रांनो, L2 मायनस L1 विल बी अल्फा L1 इन टू T2 मायनस T1 इक्वल टू अल्फा. टाकून द्या 1.2 इंटू 10^-5 इंटू L1 इज 25 मीटर. ओके बेटा, बर. आणि T2 मायनस T1, हा T2 मायनस T1. सो बच्चा T2 इज 50, T1 इज 10. आता 1.2 आणि 25, सो 12×5=60, हा चाला 6, 12×2=24 आणि 6×30. डिसिमल पॉइंट ठेवून द्या. 10^-5 गुणिले 50 × 10 बेटा 40. व्हॉट विल बी आन्सर? हे जे 30 आहे आणि हे जे 40 आहे, तर गुणाकार काय होईल बच्चा? 4×3=12. आणि बघ, हे 2×0=1200, 10^-5. चेंज इन द लेंथ मस्ट बी इन द मीटर. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा, वी हॅव सेकंड क्वेश्चन हियर. इन द ओल्डन डेज व्हाइल लेइंग रेल्स फॉर द ट्रेन्स, स्मॉल गॅप्स यूज्ड टू बी लेफ्ट बिटवीन द रेल सेक्शन्स टू अलाउ फॉर थर्मल एक्सपान्शन. रेल सेक्शन मध्ये थोडासा गॅप आहे, ओके सर. सपोज रेल्स आर लेड ऍट द रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. इफ मॅक्सिमम टेम्परेचर इन द रिजन इज 45 डिग्री सेल्सिअस, रूम 27 आहे, मॅक्सिमम होतंय 45, म्हणजे 27 होतंय 45. सो कॅन आय राईट की बाबा अगोदरच T1 आहे 27 डिग्री सेल्सिअस, वाढल्यावर झालं 45 डिग्री सेल्सिअस. अँड लेंथ ऑफ इच रेल सेक्शन इज 10 मीटर, म्हणजे जी ओरिजिनल लेंथ आहे ना बेटा
सीधा हा मीटर आहे. व्हाट शुड बी द गॅप लिफ्ट, म्हणजे बच्चा पुन्हा एकदा गॅप काढायचा, एल टू मायनस एल वन इज क्वेश्चन मार्क. अल्फा त्यांनी दिलेला आहे. चला फॉर्म्युला लावा, अल्फा इज इक्वल टू काय बच्चा फॉर्म्युला, एल टू मायनस एल वन अपॉन एल वन इन टू टी टू मायनस टी वन. मग काय होईल गॅप, परत एकदा एल टू मायनस एल वन इज अल्फा एल वन इन टू टी टू मायनस टी वन. व्हॉट इज अल्फा, 1.2 इन टू 10^-5 केल्विन इनवर्स गुणिले एल वन विल बी 10 आणि टी टू मायनस टी वन. टी टू किती बच्चा 45, टी वन किती रूम 27. बर मग आता 1.2 आणि 10 झालं 12 गुणिले 10^-5 45 मधून गेले 27 18. गेटिंग, बर डिग्रीज काही गरज नाही. ठीक आहे 18 12 गुणिले 18 करा, सो एल टू मायनस एल वन विल बी 18 × 36 3 18 आणि 3 21 216 गुणिले 10^-5 आणि आन्सर येणार आहे बेटा मीटर मध्ये, कारण दिलेली होती मीटर मध्ये. व्हेरी इझी. थर्ड क्वेश्चन, लेंथ ऑफ मेटल रॉड इज 150 cm. पुन्हा एकदा मेटलचा रॉड आहे म्हणजे 1D. हे तर आपल्याला अल्फा वरून पण कळतं आहे की नाही. ऍट 25°C 25 ला फाइंड इट्स लेंथ व्हेन इट इज 80 to 150. 150° टेम्परेचर झाल्याच्यानंतर किती लेंथ होईल त्याची, आहे की नाही. मग मला सांग बेटा, लेंथ ऑफ मेटल रॉड इज 150 cm. सो बच्चा जी लेंथ आहे अगोदरची ती 150. ओके सर, ऍट 25°. सो बेटा अगोदरच जे टेम्परेचर आहे is 25. Find its length when it is heated to 150. म्हणजे बच्चा एल टू किती, when it is heated to 150 म्हणजे नवीन टेम्परेचर 150° असताना, आणि अल्फा तर त्यांनी दिलेलाच. क्लिअर आहे बेटा, नो इश्यू. सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर ठेवा. युअर आन्सर विल बी देअर इन द सेंटीमीटर इट सेल्फ. क्लिअर आहे ना, कारण रेशो असतो ना फॉर्म्युलामध्ये. बघ बेटा हा जो आपला फॉर्म्युला आहे, एल टू मायनस एल वन अपॉन एल वन इंटू टी टू मायनस टी वन. तुमच्या मनात क्वेश्चन असेल की सर वाय यू आर नॉट चेंजिंग द सेंटीमीटर मीटर, याचा युनिटचं सीसीजीएसएस आहे. गरज नाही, हे बघ ना लेंथला लेंथ कॅन्सलच होणार ना, सेंटीमीटर सेंटीमीटर, मीटरला मीटर. सो उत्तर सेंटीमीटर मध्ये, आन्सर सेंटीमीटर मधील. बस दॅट्स इट. चलो मला काढायचं बच्चा एल टू. मग एक काम करू, एल टू मायनस एल वन काय बोलले बेटा, हा फॅक्टर याला गुणिले कर ना. हे आपल्याला माहिती आहे अल्फा एल वन इन टू टी टू मायनस टी वन. ओके मला तर पाहिजे एल टू. सो प्यारे बच्चो, एल टू विल बी मायनसला पलीकडे करा एल वन प्लस एल अल्फा एल वन इन टू टी टू मायनस टी वन. गेटिंग. अच्छा मग हे सगळे व्हॅल्यूज आहेत का आपल्याकडे? यस सर, एल वन इज 150 प्लस अल्फा, व्हॅल्यू ऑफ अल्फा इज 2.2 इन टू दिस इन टू एल वन. एल वन इज 150. बर याला पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा कॉमन घ्यायला पाहिजे होतं का मी? येस सर. ठीक आहे, एल वन ला कॉमन घेऊ ना बेटा, थोडा सोपा होईल ना फॉर्म्युला. इंटू ब्रॅकेट वन प्लस अल्फा टी टू मायनस टी वन. चला एल वन इज 150 इंटू ब्रॅकेट वन प्लस अल्फा 2.2 10^-5 इंटू टी टू मायनस टी वन. सो 150 - 25. क्लिअर आहे बेटा. मग आता आतमध्ये वन प्लस 2.2 इंटू 150 मधून 25 आलं 1/4 गुणिले 10^-5. वी आर फाइंडिंग एल टू विच विल बी हा 150 एज इट इज इन टू ब्रॅकेट वन प्लस आता हे 22 आणि 125 नाही का, गुणाकार करूया आपण. सो बेटा आता एक काम करू, यू आर सीइंग 10^-5 आहे की नाही. मग 125 ऐवजी याला 120 कन्सिडर करू आपण, विच मीन्स 12 एक स्टेप वाढवतो मी. वन प्लस
2.2 इंटू आता हे जे सव्वाशे दिसतंय ना बेटा याला 12 करू आपण 12 आणि 10 ची पॉवर काय करू एक घर अलीकडे सरकल ना एक घर प्लस मायनस 4 करू ठीक आहे जरा राउंड ऑफ करा सो 150 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 12 ने मल्टिप्लाय केलं 12 दुने 24 चला 2 24 आणि 2 26 26.4 गुणिले 10 ची पॉवर मायनस 4 दिस विल बी 150 इंटू 1 प्लस 4 घर मागे जा 0. अरे येस ऑर नो बेटा 0.0264 येस ऑर नो दोन घर मागे गेलं तर 0.26 होईल ना अजून दोन डिसिमल पॉईंट मागे जा सो 150 कंसात काय होईल बेटा हे 1.0026 व्हिच मीन्स 150 गुणिले 1 पॉईंट करणार तुम्ही तर इट विल बी 150 पॉईंट अच्छा व्हेरी सॉरी इट्स मल्टिप्लिकेशन ना बेटा इट्स मल्टिप्लिकेशन आता वन थिंग यू माइट हॅव बीन ऑब्झर्विंग 1.000 इज अप्रॉक्सिमेटली 1 ओनली सो फरक हा काही फार मोठा नसतो बट आय वुड लाईक टू राईट द आन्सर फ्रॉम बुक दॅट इज 150.4 ओके क्लिअर बेटा फार काही जास्त फरक नसतो स्लाइट फरक आहे टेक द स्क्रीनशॉट हॅव अ लुक ॲट फोर्थ क्वेश्चन बेटा ए ब्लॅक स्मिथ म्हणजे सोनार सोनार फिक्सेस आयर्न रिंग हा आयर्नची रिंग ऑन द रिम ऑफ द वुडन व्हील लाकडाच्या व्हील वरती ठीक आहे ऑफ द बुलक कार्ट बुलक कार्ट म्हणजे त्याची ती छोटीशी त्याची ती फिरवून फिरवायची बैलगाडी बैलगाडी नाही येते ऍक्च्युली त्याची ती कार्ट ठीक आहे ना फिरवतो सोनार त्याने द डायमीटर ऑफ द वुडन रिम अँड द आयर्न रिंग आर दिस अँड दिस बेटा मला डायमीटर दिले त्यांनी डायमीटर वुडन मी त्याला लिहितो डब्ल्यू किती 1.5 मीटर अँड 1.47 बघ ना आयर्न वुडन आणि आयर्न अगोदर वुडन नंतर आयर्नचा डायमीटर सफिक्स आय लावतो मी 1.47 मीटर रिस्पेक्टिव्ह द रूम टेम्परेचर ऑफ 27 म्हणजे अगोदरचं जे टेम्परेचर आहे इज 27 degrees Celsius टू हॉट टेम्परेचर कोणत्या टेम्परेचरला आयर्न रिंग शुड बी हिटेड नवीन टेम्परेचर काढायचं आणि काय म्हणतात बेटा ते सो दॅट दे आर सेईंग सो दॅट इट कॅन फिट द रिम ऑफ द व्हील वुडन जे आहे त्याला फिट होईल बघ ना वुडनचा डायमीटर मोठा आहे आणि आयर्नचा छोटा आहे सो मोठ्या डायमीटर मध्ये छोटी रिंग बसली पाहिजे ठीक आहे सो व्हॉट इज फॉर्म्युला बेटा अल्फा वाय अल्फा सर डायमीटर इज 1D ना बेटा डायमीटर म्हणजे एका रेषेत ना आहे की नाही दॅट्स वाय इट इज लाईक 1D ठीक आहे ना आणि तसंही त्यांनी अल्फा दिलेला असतो त्यावरून आपल्याला कळतं ठीक आहे इट इज व्हेरी बेसिक थिंग तर बेटा प्रश्न विषय असा आहे की अल्फा इज इक्वल टू आपण काय लिहायचो बेटा L2 - L1 लिहायचो येस ऑर नो आधी तर काय लिहू सेकंड लेंथ म्हणजे वाढलेली म्हणजे वुडनची वाढलेली म्हणजे आपण वाढलेली म्हणायचो मोठी तर कोणी वुडन डायमीटर सो डायमीटर ऑफ वुड मायनस डायमीटर ऑफ आयर्न भागिले ओरिजिनल म्हणजे कोण रे बेटा हा वाला आहे की नाही छोटावाला ओरिजिनल म्हणजे इथं काय छोटावाला इंटू ब्रॅकेट T2 - T1 हा झाला फॉर्म्युला काढायचंय काय नवीन टेम्परेचर मग ही टर्म एकदा डावीकडे घ्या विच मीन्स अल्फा DI T2 - T1 विल बी DW - DI अग्री बेटा हे तसंच ही भागिलेची गुणिले मला हा पाहिजे ते गुणिलेचे दोघ जण एकदा भागिलेला जाऊ द्या ओके सो T2 - T1 राहील आणि DW - DI ला कोण केलं भागिले अल्फा DI ओके मला पाहिजे T2 हा -T1 पलीकडे जाऊ द्या ना सो बच्चा T2 विल बी इक्वल टू निगेटिव्ह T1 इकडे जाऊन काय होईल पॉझिटिव्ह आणि ऑलरेडी इथं कोण आहे बेटा DW - DI / αDI सगळ्या व्हॅल्यू टाका वी आर फिनिश 27 टाका T1 ला ओके सर प्लस DW
minus di, it's 1.47. Okay, sir, upon alpha is 1.2 into 10 to the power minus 5 into di, it's 1.47. Okay, chalo. Just simplify, which is equal to 27 as it is to me plus 1.5 minus 1.47 will be 0.03. Yes or no? It will be 0.03 upon 1.20 1.47. ठीक हे जे 1.47 है ना बाळा याला राउंड ऑफ काय करू आपण 1.5. आर यू अंडरस्टँडिंग? याला काय करू आपण 1.5 घेऊ अप्रॉक्सिमेटली. बर 12 × 15, सो 15 × 2 = 30, हा चला 3 15 3 18. ओके, डेसिमल पॉइंट्स तो एक आणि हा एक इथं ठेवा. 1.8 विल बी आंसर इनटू 10 ची पावर मायनस 5. क्लियर बेटा? इज इक्वल टू 27. चला इथे ऍडजस्ट करू. 27 मध्ये 0.03. मग काम करू, दोन डेसिमल पॉईंट पुढे गेलो तर 3 होईल आणि खाली डेसिमल पॉईंट पुढे गेलो तर 180. सो 3/180 विल बी 1/60. आणि 10 ची पावर वर घेऊन 5, नीट लक्ष दे बेटा, निगेटिव्ह 5 वरती लिहिला मी. 10^5 म्हणजे 1/60 इंटू 10^5. चल एकदा स्क्रीनशॉट घे, पुढे सिम्प्लिफाय करू आपण. झालं? आता विल डू वन थिंग. टी टू विल बी, ते जे 1/60 आहे बेटा त्याला मी असली तो 1/6 इंटू 1/10 इंटू 10^5 एज इट इज 5. 1/6 म्हणजे 0.10 म्हणजे 6 × 6 उरले 4, 40, 6 × 6 = 36 रिकरिंग होईल आता हे बर का. इंटू 1/10 आणि 10^5, 5 × 1 गेला 4. सो प्यारे बच्चो 10^4 म्हणजे पुढे सरका 1660 है कि नाही, 4 घर पुढे गेलो डिग्री सेल्सियस. टेक द स्क्रीनशॉट. सो बघा, पाचवा क्वेश्चन सांगतोय, एथिन अल्युमिनियम प्लेट, इथे प्लेट आहे 2D, हॅज एरिया 286 cm², म्हणजे अगोदर तिचा एरिया हा आहे ऍट 20 degrees ह्या टेम्परेचरला. फाईंड इट्स एरिया वेन इट इज हीटेड, हीट केला तर एक्सपांड होईल. किती टेम्परेचरला बेटा? 180 degrees बीटा दिलेला आहे. व्हेरी इझी सम. काय दिलं त्यांनी? हॅज एरिया म्हणजे अगोदरचा एरिया दिला बेटा. सो A1 286 cm² at this temperature, which means T1 20. Find its area. Navin area kadaycha. A2 is question mark. When it is heated to this 180, which means bachcha navin temperature 180. A beta tenni dilela hai. Okay sir, chala formula liya beta cha. What is beta beta? It is change in the area, which means E2 minus A1 upon A1 into T2 minus T1. Clear beta? What we are interested to find? E2. So A2 minus A1 हा factor आपण वरती तसाच ठेवू आणि भागिले जी टर्म याला आणू इकडं. सो बीटा A1 आणि काय T2 minus T1. क्लिअर आहे? मला पाहिजे A2. सो बच्चा दॅट A2 इज मायनस A1 पलीकडे पाठवा. A1 प्लस बीटा A1 इंटू T2 minus T1. चला A1 ला कॉमन घ्या, मग कंसात काय राहिलं बेटा? 1 प्लस बीटा T2 minus T1. क्लिअर आहे? सर व्हाट इज A1? इट इज 286. आता धनादन राउंड ऑफ. अच्छा नको 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 नको, ऍट द एंड पाहू ठीक आहे ना. 1 प्लस बीटा व्हॅल्यू टाका 4.9 इंटू 10^-5. बरं, हे झालं कंसात T2 minus T1 180 - 20 इक्वल टू 286. ओके सर, इन ब्रॅकेट 1 प्लस
4.9 into 10 g power minus 5 आता मात्र राउंड ऑफ केलं पाहिजे बेटा. येस 4.9 ला 5 घेतो मी इंटू 10 ची पॉवर मायनस 5 बघणार आहोत. 10 ची पॉवर मायनस 5 ऍक्च्युली लई स्मॉल आहे ना. 10 ची पॉवर मायनस 1 जरी केलं तर हे 0.49 होईल. 2 केलं तर 0.049, 3 केलं तर 0.0049. सो इन दिस वे इट विल बी व्हेरी स्मॉल. सो चालतं इंटू 180 मधून 20 गेले 160. ओके चला आता याला सिम्प्लिफाय करा. सो 286 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 ने 160 16.85 आणि हा 10 गुणिले 10 पॉवर मायनस 5. सो बच्चा दॅट ए टू विल बी 286 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आता हे 800 गुणिले 10 पॉवर मायनस 5 बघ ना. 3 डेसिमल पॉईंट मागे गेलो तो 0.8 अजून 2 सो 0.008. ऑल राईट 286 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 0.008 इज 1.008. दिस इज इक्वल टू 12. सो बच्चा फ्रॉम द बुक आय हॅव रिटन दिस मल्टिप्लिकेशन 288.24. क्लिअर आहे? टेक द स्क्रीनशॉट. ओके बेटा लुक ॲट द सिक्स्थ क्वेश्चन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. अ लिक्विड ॲट 0 degree Celsius इज पोर्ड इन अ ग्लास. लिक्विड आहे 0 degree Celsiusला पोर्ड इन अ ग्लास बीकर ऑफ द व्हॉल्यूम 600 cm³. आपण डायग्राम काढू की सपोज हे एक ग्लास बीकर आहे की ज्याचा व्हॉल्यूम 600 cm³ आहे. ठीक आहे ना. व्हॉल्यूम ऑफ द ग्लास किती आहे बेटा? किती आहे? 600 cm³. बर लिक्विड टाकलं टू फिल इट कम्प्लिटली. काय केलं याच्यामध्ये? लिक्विड पूर्णपणे भरलं. याच्यामध्ये लिक्विड पूर्णपणे भरलं. ठीक आहे. एवढं भरलं. द बीकर इज देन हिटेड टू 90 degree Celsius. हे जे बीकर आहे इट वॉज हिटेड टू 90. तर ते ऑब्व्हियसली ओव्हरफ्लो होईल. सध्या रूम टेम्परेचर रिलेटेड 27 वगैरे त्यांनी दिलेलं नाही, बट इट इज लाईक दिस की 90 त्याला हीट केलं. ठीक आहे. हाऊ मच लिक्विड विल ओव्हरफ्लो? बेटा सध्या लिक्विडचा काहीतरी व्हॉल्यूम त्यात आहे. लिक्विडला स्वतःचा व्हॉल्यूम नसतो. लिक्विड कंटेनर मध्ये टाकल्यामुळे स्वतःचा व्हॉल्यूम घेईल. आर यू अंडरस्टँडिंग? सो लिक्विड टेक इट्स ओन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर 0 degree Celsius बेटा. आय फॉरगॉट टू टेल इट वॉज 0 degree 290 degree. शून्याचं 90 degree. करंटली दिस इज ऍट 0 degree. दिस व्हॉल्यूम इज ऍट T1 इक्वल टू 0 degree. आता बर्नर लावलं, हीट दिली, T2 झाला 90. होणार काय रे? हे जे बीकर आहे हे पण एक्सपांड होईल आणि लिक्विड हे सुद्धा ओव्हरफ्लो होईल. आर यू अंडरस्टँडिंग? सो लिक्विड किती ओव्हरफ्लो होईल? आय हॅव टू फाइंड इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ दिस ग्लास बीकर फर्स्ट. ठीक आहे ना. मग एकदा बघ ना, मला लिक्विड ओव्हरफ्लो होणार आहे तर मला ग्लास बीकर मधला जो व्हॉल्यूम आहे त्यातली इन्क्रीमेंट लिक्विड जे लिक्विडच्या बाबतीत जे इन्क्रीमेंट आहे ते काढायचं आहे का नाही. ह्या दोघांचंही जे इन्क्रीमेंट आहे त्यातलं सबट्रॅक्शन ओव्हरफ्लो आहे. सो अगोदर ग्लास एक्सपांड होईल, ग्लास बीकर त्याचं एक्सपान्शन करू आपण. सो ग्लास बीकर काय फॉर्म्युला बेटा? व्हॉल्यूमचा विषय आहे ना. सो चेंज इन द व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम पर डिग्री राईज इन द टेम्परेचर. फॉर्म्युला मी व्ही लिहिला, इज गॅमा ऍक्च्युली कोएफिशिएंट ऑफ क्यूबिकल एक्सपान्शन. ठीक आहे ना. मला जो चेंज किंवा इन्क्रीज इन द व्हॉल्यूम आहे हा पाहिजे. सो व्ही टू मायनस व्ही वन आहे की नाही. हा व्ही वन आहे ना, व्ही ऑफ द ग्लास इनिशियल फायनल मायनस इनिशियल. व्ही टू मायनस व्ही वन विल बी गॅमा व्ही वन इन टू ब्रॅकेट टी टू मायनस टी वन. ठीक आहे. बरं
माता गामा ऑफ द ग्लास है कि नहीं, गामा ऑफ द आई विल से ग्लास। चलो वैल्यू टाका 2.75 इंटू 10^-5 वी वन म्हणजे अगोदरचा वॉल्यूम ग्लास बीकरचा जो 600 cm³ आहे ओके, आणि टी टू मायनस टी वन, टी टू इज 90 आणि बेटा टी वन इज 0। इफ आय सॉल्व दिस, 2 decimal points पुढे जा, इथं 2 decimal points मागे या, 6 मल्टिप्लाय करा 275 ला, अच्छा तिकडं 90 पण आहे, काही अडचण नाही, चला एकदा 6 करा, 6 × 5 = 30, चला 3, 42 × 3 = 45, चला 4, 6 × 2 = 18, 6 × 6 = 12 = 16, व्हेरी सॉरी, इंटू 10^-5 इंटू 90। माता V2 - V1 विल बी इक्वल टू किती होईल बेटा, 90 ने मल्टिप्लाय करा, सो 9 ने 165 करा, हे 2 0 याच्यातनं बॅलन्स करू आपण, 9 × 5 = 45, 7 × 4 9 × 57 = 58, चला 5 एक मिनिट हा 4 5 9 × 9 = 5 = 14 ओके, ते 2 0 पण लिही ओके, ठीक आहे ना बेटा, नो इश्यू। आता मला सांग हा जो व्हॉल्यूम आहे बर का, 10^-5 रिटर्न 1 2 3 4 5, सो 1.485 काय लिहू बेटा सेंटीमीटर क्यूब, एवढा चेंज आहे, कोणाच्या एक्सपेन्शन मधला हा, ग्लास बीकर मधला चेंज काढला, बरोबर का नाही। आता फॉर लिक्विड, कोणासाठी लिक्विड, मग लिक्विड साठी V2 - V1 है कि नहीं बेटा, V2 - V1 विल बी गामा ऑफ द लिक्विड इंटू V1 इंटू T2 - T1, चला गामा ऑफ द लिक्विड टाका 1.75 इंटू 10^-4 इंटू V1 अगोदरचा वॉल्यूम म्हणजे तेवढाच जेवढा बीकर मध्ये होता 600 आणि टेम्परेचर डिफरन्स 90 - 0, विच मीन्स 6 ने 175 मल्टिप्लाय करा, कारण 2 0 गायब, 8 decimal points गायब, ठीक आहे ना, 6 × 5 = 30, 7 × 3 42 × 3 = 45, 6 × 3 = 9 950 गुणिले 10^-4 आणि त्यामध्ये 90, आता 9 × 9 अच्छा 9 × 5 = 45, चला 4 81 × 4 = 85, क्लिअर बेटा, इंटू 10^-4 हे 2 0 - 2 करतो, क्लिअर आहे, सेंटीमीटर क्यूब, आर यू अंडरस्टँडिंग, एकदा स्क्रीनशॉट घे, डन बेटा, मिस्टेक वॉज ओवर हियर, हे गुना कर चुकला माझा, व्हेरी सॉरी गडबडीत, चला 6 ने 175 गुना, डिसिमल गायब, 2 0 गायब, ठीक आहे ना, 6 × 5 = 30, 7 × 3 42 × 3 = 45, 7 × 4 6 × 6 = 10, एवढं चुकलं होतं, इंटू 10^-4 - 90, सो आता 105 × 9 करू, सो 9 × 45 बर, चला 4 0 × 4 = 9 1 905 आलं, आणि हे जे 2 0 आहेत ठेवतो हे असेच 10^-4, मग बेटा मला सांग ही जी 10^-4 आहे ते 4 decimal points अलीकडे आहे बरं, सो कॅन आय राईट 9.45, येस ऑर नो बेटा, बघ ना 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 9.45 cm। आता लक्ष द्या, आता स्क्रीनशॉट घ्या, दिस इज व्हेरी परफेक्ट बेटा, आपण काय केलं, ग्लास बीकर मधलं एक्सपान्शन आणि लिक्विडचं एक्सपान्शन, आणि मग आता ओव्हरफ्लो काय होईल बेटा, ओव्हरफ्लो विल बी, हे जे लिक्विड बाहेर पडलेलं आहे, लिक्विडचा व्हॉल्यूम बघ ना V2 - V1, हा जो लिक्विड व्हॉल्यूम बाहेर पडला त्याच्यातून हा जो ग्लासचा एक्सपान्शन आहे पुढे गेलं, हे एवढं वजा करा, सो 9.45 किंवा तुम्ही असंही लिहू शकता, लिक्विड ओव्हरफ्लो किंवा लिक्विड एक्सपान्शन मायनस ग्लास एक्सपान्शन, 9.45 -
1.485 याला जरा अप्रॉक्सिमेट करूया 9.5 किंवा चला आपण नॉर्मली करू. हे बघितलं किती 9.45 एक शून्य अजून टाकतो वजा 1.485 ठीक आहे. 10 न 5 गेले 5 बोरो 14 न 8 गेले 6 13 तून 4 गेले 9 आणि 8 मधून 1 गेला 7 7.965 सेंटीमीटर क्यूब. एवढा वॉल्यूम ओव्हरफ्लो होईल. क्लिअर बेटा? टेक द स्क्रीनशॉट.